मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत सभागृहात गेल्या वर्षभरात सरकारने काय काम केलं त्याची पुस्तिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली आहे. पाहूयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हटलेत. गेल्या वर्षी त्यांचं सरकार जरी पडलंय आणि सरकार जरी पडला त्याची मुहूर्त साडेच वर्षामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित सरकारची काय काय कामं केले ते बघितलं नसेल. आपल्याला कल्पना आहे की साधारणतः 600 कर्तव्य याच सभागृहात गेल्या वर्षभरामध्ये सरकारने काय कामं केली त्याची पुस्तिका ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे. कुठेही जनतेकडे किंवा जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही आहे. विरोधी पक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या नावात पक्षाच्या जे विरोधी आहे त्या सरकारकडे जाणवं लागतं आणि म्हणून त्यांनी जे काही दिलेलं आहे ते त्यांच्या पुढे बोलतो. मला असं वाटतं की एकूण राज्याच्या मगाशी मी आता बोललो ना जनतेचा जर का आपण त्यांच्या मताचा विचार केला तर जनतेमध्ये अशी कोणती भावना नाही आणि राज्यात जर का घोषित आणीबाणी असेल तर देशामध्ये काही घोषित आणीबाणी नाही का. कारण ज्या पद्धतीने आज शेतकरी तिकडे सीमेवरती त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसलेले आहेत त्यांच्याशी नीट बोलणं त्यांच्या भावना समजून घेणं या जर गोष्टी थोडाच परंतु भर थंडीमध्ये त्यांना उघड्यावरती बसावं लागते त्यांच्यावरती गार थंड पाण्याची फवारे मारले जातात हे मला नाही वाटत की सद्भावनेचं लक्षण आहे. आता त्याची व्याख्या जर का त्यांना बदलायची असेल तर ते बदलू शकतात.